कामगार चौकात एक जण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती MIDC पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एकास विचारपूस केली असता पोलिसांचा खबऱ्यास अट्टल दुचाकी चोर निघाला असून त्याच्या ताब्यातून 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या. वाळूत औद्योगिक क्षेत्रातील कामगार चौकात बुधवारी एक जण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना एका गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शाखेचे फौजदार राहुल रोडे यांनी आपल्या पोलीस सहकार्यासोबत वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार चौकात धाव घेऊन सापळा रचला होता. दरम्यान पोलिसांनी संशयित युवक बघताच त्याची चौकशी केली. त्याच्याकडे दुचाकीचे आवश्यक कागदपत्रे आढळून आले नाही. तसेच त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी त्यास खाक्या दाखवीत पुन्हा कसून चौकशी केली असता सदर दुचाकी चोरीची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आरोपी सय्यद रियाज सय्यद हनीफ याच्या ताब्यातून पोलिसांनी बजाज पल्सरसह राहत्या घरातून चोरीच्या अन्य 4 अशा एकूण 1,20,000 रुपये किमतीच्या 5 दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आल्या. तसेच त्याचा साथीदार अजूनही फरार असून त्याच्याकडूनही आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. आज दिनांक 19/12/2018 रोजी गुप्त बातमीदाराने माहिती दिली की एक इसम हा चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी कामगार चौकीत येणार आहे. अशा स्वरूपाची माहिती प्राप्त झाल्यामुळं PSI रोडे आणि त्यांचे DG पथक यांना माहिती देऊन त्या ठिकाणी रवाना केलं. त्यांनी सापळा रचून एक इसमास अटक केली आणि त्याच्याकडून एक मोटरसायकल जप्त केली. तर इसमाचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव सय्यद सिराज सय्यद अहमद सांगितलं आणि तो दौलताबाद येथे वीट भट्टीवर काम करत असल्याचं सांगितले. त्याच्याकडे मोटरसायकलच्या कागदपत्राची विचारपूस केली असता त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे कागद उपलब्ध नव्हते आणि खात्री केल्यानंतर समजलं की पोलीस स्टेशन यामध्ये वाळूलाच गुन्हा रजिस्टर नंबर 643/18 हा दाखल झाला असून त्या गुन्ह्यात चोरीस गेलेली मालमत्ता आहे. यावरून आपण त्याला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याच्या एक साथीदाराच्या मदतीने हे कृत्य केले असून तो साथीदार अद्याप फरार आहे. आणि अधिक विचारपूस केली असता त्याच्याकडून अजून 4 मोटरसायकली त्यांनी ज्या गोपनीय ठिकाणी ठेवल्या होत्या त्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत, जप्त करण्यात आलेल्या आहेत. असा जवळजवळ 1,20,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि त्याचा सध्याचा शोध घेऊन पुढील अधिक तपास PSI रोडे हे करत आहे. विशेष म्हणजे दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी सय्यद रियाज सय्यद हनीफ हा पोलिसांचा खबऱ्या असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक आयुक्त ज्ञानोबा मुंडे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राहुल रोडे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत शेळके, फकीरचंद फडे, प्रकाश गायकवाड, शैलेंद्र अडियल, सुधीर सोनवणे आदींच्या पथकाने केली. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखेचे प्रमुख फौजदार राहुल रोडे हे करीत आहेत.